दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. न्यू इयर पार्टी करून कुतबुडगडच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या चारचाकीने स्कूटीवरून जाणाऱ्या एका तरुणीला धडक दिलेली आहे. नशेमध्ये असलेल्या या तरुणांनी तिला अक्षरशः 6 ते 7 किलोमीटर पर्यंत फरफटत नेले आणि यात या तरुणीचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपींना अटक केलेली आहे. अत्यंत धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला आहे. प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. प्रशांत, विशाली, दिल्लीतल्या कंजावला परिसरातली ही घटना आहे आणि 31 डिसेंबरच्या रात्री एका फोर व्हीलरला फरफटत जाणारी ही स्कूटी आणि त्याच्यामध्ये ही युवती अडकलेली होती आणि धक्कादायक बाब म्हणजे जवळपास 7 ते 8 किलोमीटर अशाच पद्धतीने या युवतीला फरफटत ही गाडी नेत होती. त्यावेळी एका व्यक्तीनं तिथल्या हे चित्र पाहिलं आणि पोलिसांना फोन केलं. जेव्हा 7-8 किलोमीटर नंतर ही गाडी थांबली तेव्हा त्या मृत तरुणीच्या अंगावर ते वस्त्र सुद्धा नव्हती आणि त्यामुळे पोलिसांनी या घटनेचा वेगवेगळ्या अँगलनं तपास जो आहे तो सुरू केलेला आहे. प्राथमिक निष्कर्षामध्ये असं म्हटलं जातंय की हा अपघात होता आणि ज्या व्यक्तींची ही गाडी होती, जे 4 लोक याच्यामध्ये बसलेले होते, या चौघांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे. जी मुलगी होती तर ती एका प्रायव्हेट फंक्शन मध्ये वेलकम गर्ल म्हणून काम करण्यासाठी गेलेली होती आणि स्कूटीवरून ती त्या रात्री परतत होती. त्यावेळी हा अपघात घडला. दिल्लीतल्या कुतुबगड परिसरामध्ये ही गाडी जात होती आणि त्यावेळीची ही दृश्य आहे. धन्यवाद प्रशांत दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांनी काय म्हटलेलं आहे पाहूयात. जो बॉडी हमने रिकवर की वहां पे कपड़ा उनका फटा हुआ था, पैर में लिपटा हुआ था, लेकिन सोशल मीडिया पे इसको गलत तरीके से प्रोजेक्ट किया गया है और जो लोग भी इस तरह के ट्वीट कर रहे हैं उनके खिलाफ हम लीगल एक्शन इनिशिएट कर रहे हैं. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलिवाल यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात. रात एक लड़की स्कूटी पे जा रही थी और उस लड़की की स्कूटी को ठोकर मारी एक गाड़ी ने जिसमें 5 लोग नशे में धुत सवार थे. लड़की को चोट लगी, लड़की गिर गई और ये गाड़ी उस लड़की को घसीटते हुए कई किलोमीटर तक लेकर गई जिस वजह से लड़की की मौत हो गई है. लड़की का नग्न शरीर पाया गया है दिल्ली की सड़कों पर. ये बहुत ही ज़्यादा डराने वाली घटना है और हमने समन्स इशू करे हैं दिल्ली पुलिस को, क्योंकि सबसे पहले तो वो ये हमें आकर एक्सप्लेन करें कि क्या हुआ और लड़की को इंसाफ कैसे दिलाया जाएगा. न्यू ईयर्स ईव पर दिल्ली पुलिस की दिल्ली में क्या सुरक्षा व्यवस्था है कि लड़की को इतने किलोमीटर तक घसीट कर लेकर जाया जाता है और कोई चेक पोस्ट नहीं है. वो लोग दारू पी के गाड़ी चला कैसे रहे थे, उनके ऊपर कोई एक्शन नहीं हुआ. क्या दिल्ली पुलिस की कोई सुरक्षा व्यवस्था नहीं थी कल रात दिल्ली में? ये बहुत 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 डराने वाली बात है. दिल्ली महिला आयोग ने समन्स इश्यू करे हैं दिल्ली पुलिस को और मैं चाहती हूँ कि एक्शन हो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.